जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि मनुमाता बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील SNTT महिला महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. जळगाव शहरातील SNTT महिला महाविद्यालयाजवळील लॉ कॉलेजच्या मैदानावर मेळाव्याला अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, केशव स्मृतीचे भरत अमळकर, शालिग्राम भिरुड यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता अभियान आणि नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या संधीचा फायदा घेत येथे हजेरी दिली. नमस्कार, मी कांचन नितीन चौधरी. इथे रोजगार मेळावा भरवण्यात आला आहे जो शासनातर्फे आहे आणि बऱ्याचशा लोकांना शासनाचे नोकऱ्या शोधावे लागतात जो आमच्यापर्यंत स्वतःहून चालत आलेले आहे. त्याकरता मी खरंच आभारी आहे ॲपेक्स कम्प्युटर आणि संशयांची. त्यानंतर आमचा अनुभव खूप खूप छान आलेला आहे आणि आम्हाला नवीन उमेद जागवली आहे की नाही, आम्ही पण इतरांपेक्षा काहीतरी चांगलं करून दाखवू शकतो. नक्कीच प्रयत्न तर हाच असेल की सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि काहीतरी व्यवस्थित असेलच. मी हर्षल नरेंद्र भारंबे, इथे मनुमाता फाउंडेशन अंतर्गत आलेला आहे. इथे आज रोजगार हमी योजना अंतर्गत इथे रोजगार हमीवर भरवलेला आहे. आज आमचा इथे इंटरव्ह्यू घेण्यात आला आहे आणि आम्ही इथे तो आज इंटरव्ह्यू फेस करणार आहोत.